शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड भावनिक झाले होते। पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावं यासाठी कार्यकर्ते आग्रही होते। गेले 3 दिवस कार्यकर्ते मुंबईमध्ये तळ ठोकून होते। शुक्रवारी पक्षाच्या समितीने पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। शुक्रवारी मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर गेल्या 3 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर समोर ठाण मांडून होते। पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा या मागणीवर कार्यकर्ते ठाम होते। पवारांच्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने पवारांचा राजीनामा नामंजूर केला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। पूर्ण विश्वास आहे की पवार साहेब आमची जे भावना आहे त्या भावनाला आग्रह करून विनंतीला आग्रह करून पवार साहेब हा पदावर राहणार आहे अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। शरद पवार साहब को राष्ट्रीय अध्यक्ष बनने के लिए अनुरोध किया है और कार्य अध्यक्ष पद पर नकार दिया है। ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं के लिए अत्यंत हर्ष का खुशी का अवसर है। शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले होते। पवारांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली होती। गेले 3 दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर हे राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं होतं। काही कार्यकर्त्यांनी तर आपल्या रक्तानं पवारांना राजीनामा मागे घेण्यासाठी पत्र देखील लिहिलं होतं। सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला होता। अजिबात म्हणत नाहीये तुम्हाला, माझा कुठलाच आपल्याला आग्रह नाही। माझी एवढी विनंती आहे सगळे सकाळपासून उपाशी तो हे सगळं टीव्हीवर दिसतंय। टीव्हीवरून तिकडून साहेबांचा फोन आला, मला पण आला, तिला पण आला। आम्ही तिच्या ऑफिस मध्ये बसलो होतो की कार्यकर्त्यांना जेवायला पाठवा। पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते। दिवसेंदिवस कार्यकर्त्यांचा दबावही वाढत होता। तसंच शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावं अशी बहुतेक नेत्यांची भूमिका होती। समितीच्या बैठकीमध्ये त्याचे पडसाद उमटले आणि एकमतानं पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला। पण गेले 3 दिवस यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बराच गदारोळही झाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।